नमस्कार मित्रों, माझं नाव सुधीर कोवे, मी एक ग्राफोलॉजिस्ट आहे. आज मी तुम्हाला सिग्नेचर या विषयावरती थोडी माहिती देणार आहे. आम्ही तुम्हाला एक 5-6 गोष्टी सांगेल ज्या तुम्ही आपल्या सिग्नेचरमध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजे. पहिली गोष्ट आहे की कुठलीही सिग्नेचर करताना तुम्ही सिग्नेचर ही तुमची डाउनवर्ड नसावी, तुमची सिग्नेचर ही नेहमी अपवर्ड असावी. जर माझं नाव सुधीर कोवे आहे आणि मी माझं सिग्नेचर करतो आहे, जर मी माझं सिग्नेचर असं करतो आहे तर ही सिग्नेचर करताना तुमच्या लक्षात येईल की थोडीशी ही ती अपवर्ड मी केलेली आहे. तर अपवर्ड सिग्नेचर केल्यामुळे काय होतं की तुमची जी यश आहे, तुमचं जे काम आहे ते थोडंसं वरती जातं. जर तुम्ही आपल्या सिग्नेचरला इंटरेस्टने तुम्ही बघितलं तर ॲडॉल्फ हिटलरच्या जर तुम्ही सिग्नेचर चेक केला तर तुम्हाला लक्षात येईल शेवटी जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये त्याला ट्रबल किंवा त्रास व्हायला चालू झाला त्यावेळेस त्याची सिग्नेचर ही डाउनवर्ड होती. नेक्स्ट गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा सिग्नेचर करता त्या सिग्नेचरला तुम्ही खाली अंडरस्कोर टाकला पाहिजे. अंडरस्कोर टाकल्याने काय होतं, तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स किंवा एक बेस तुम्हाला मिळतो ज्यावरती तुम्ही परफॉर्म करू शकता. जर ही माझी सिग्नेचर आहे तर या सिग्नेचरवरती मी खाली एक अंडरस्कोर टाकायला पाहिजे. दिस इज नोन ॲज अंडरस्कोर, ही खालची लाईन म्हणजे अंडरस्कोर. नंबर थर्ड, एक टाकताय, दोन टाकताय अलाउड आहे, तिसरं अलाउड नाही. तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक जेव्हा तुम्ही अंडरस्कोर टाकता तर दिस इज नॉट ॲडवायझेबल. तर दोनपेक्षा अधिक अंडरस्कोर तुम्ही टाकायला नकोत. गोष्ट नंबर 3, जे तुम्ही अंडरस्कोर करतायत ते अंडरस्कोर तुमच्या सिग्नेचरवरती नाही गेलं पाहिजे. बघा, आता हे तुमची सिग्नेचर आहे, सिग्नेचर तुम्ही केले ह्यावरती, आता तुम्ही जेव्हा अंडरस्कोर करताय तर ती अंडरस्कोर ह्याच्यावरती नाही दिली पाहिजे, ती त्याच्या खालीच राहिली पाहिजे. हे याच्या खालीच राहिलं पाहिजे, तर हे ॲडवायझेबल नाही, दिस इज ॲडवायझेबल. गोष्ट नंबर 4, जेव्हा तुम्ही आपलं सिग्नेचर करताय तर त्या सिग्नेचरमध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीचं कवरिंग करायला नको. जर हे माझं सिग्नेचर आहे तर या सिग्नेचरला जर मी कवरिंग करतो आहे तर त्या कवरिंगमुळे माझी ग्रोथ जी आहे ती लिमिटेड होते. गोष्ट नंबर 5, तुम्ही जेव्हा अंडरस्कोर करताय त्या अंडरस्कोरचं जी डिरेक्शन आहे ती नेहमी लेफ्ट टू राईट असली पाहिजे, ना की लेफ्ट टू राईट. म्हणजे जर मी माझं सिग्नेचर करतो आहे SLKOVE तर यामधलं जी माझं अंडरस्कोर आहे इट शूड ट्रॅव्हल, म्हणजे ही ह्या पद्धतीने गेली पाहिजे. ह्या पद्धतीने समजा मी अंडरस्कोर केलं तर अगेन दिस इज नॉट ॲडवायझेबल. ही याची डायरेक्शन जी आहे ती या पद्धतीने असली पाहिजे, ह्या पद्धतीने नको. तर अशा पद्धतीने ह्या काही युनिक गोष्टी आहेत सिग्नेचरच्या ज्या तुम्ही आपल्या सिग्नेचरमध्ये इम्प्लिमेंट करा. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी इम्प्लिमेंट कराल त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये आणखी भरभराट येईल, समृद्धी येईल आणि तुमचं यश आणखी मोठं होईल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद.